चिद्दरवार कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ आपल्यासाठी घेऊन येत आहे क्रश अँड वॉश सँड. यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रथमच क्रश अँड वॉश सँड, ज्यामुळे आपल्या घराचे बांधकाम झाले आहे सोपे. वॉश सँडची मजबूती प्रयोगशाळांमध्ये तपासली असता ती नैसर्गिक रेती इतकीच आहे. वॉश सँडचा 100% वापर केला जातो, त्यामुळे बांधकामाचा खर्चही कमी येतो. झिरो वेस्टेज होते, चाळण्याची गरज नसते, मजुरीचा खर्च कमी होतो व बांधकामाला गती मिळते. पूर्णपणे धुवून असल्यामुळे यामध्ये डस्ट राहत नाही. अधिक स्ट्रेंथ गाळमुक्त रेती असल्यामुळे बांधकामाचे आयुष्य वाढते व बांधकाम पक्के तसेच मजबूत राहते. क्रश अँड वॉश सँडमुळे पर्यावरणाचा नाश होत नाही, पूर्णपणे कामात येते, वाया जात नाही. नैसर्गिक रेतीच्या दरापेक्षा कृत्रिम रेती ही कमी दरात उपलब्ध आहे. फोन करताच त्वरित उपलब्ध होते. बांधकामासाठी आता सर्वांचा एकच कल, क्रश अँड वॉश सँड. संपर्क गजानन बोरकर, अहमद बारडे, क्रश अँड वॉश सँड, चिद्दरवार कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड. पत्ता भोयर, यवतमाळ दारवा रोड, यवतमाळ. दारूच्या नशेत असलेल्या मित्रानेच आपल्या मित्राच्या पोटात चाकूने वार करून निर्घुण खून केला. ही घटना वाघापूर पंचशील नगर परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास घडली, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृत व मारेकरी दोघेही सराईत गुन्हेगार असून जुन्या वादातून ही घटना घडली. अक्षय भीमराव मनवर राहणार पंचशील नगर वाघापूर रोड यवतमाळ असे मृताचे नाव आहे. गर्जा उर्फ अक्षय विजय चौधरी राहणार पंचशील नगर असे मारेकऱ्याचे नाव आहे. मृत अक्षय आणि गजा हे दोघे मित्र असल्याची माहिती मिळाली. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. समेट झाल्यानंतर दोघांमधील भांडण संपले. शनिवारी सकाळी दोघांनी भरपूर मद्यपान केले, त्यानंतर दोघेही दारूच्या नशेत एकमेकांशी भांडू लागले. दरम्यान जुन्या वादाचा मुद्दा उपस्थित करीत गजाने अक्षयच्या पोटात चाकूने वार केला, त्यामुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर गजाने घटनास्थळावरून अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळ काढला. वाघापूर पंचशील नगर संकुलात तरुणाचा खून झाल्याची खबर लोहारा पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. येथे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. यावेळी आरोपी अवधूतवाडी पोलीस ठाणे हद्दीकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या क्षणी पोलिसांनी आरोपी गजा उर्फ अक्षय चौधरी याला अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास लोहारा पोलीस ठाण्याचे PI यशोधरा मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा पोलीस ठाण्याचे PSI कांबळे संतोष आत्राम करीत आहेत.